एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कार्बन नाका परिसरात बेकरी चालकाला कोयत्याने मारहाण, संशयितांची सातपूर पोलिसांनी काढली धिंड। सविस्तर वृत्त असे, सातपूर गोळीबार घटना ही ताजीच असताना शनिवारी रात्री 8:30 सुमारास 7 ते 8 युवकांनी केक घेण्याच्या वादात बेकरी चालक अनिकेत जाधव यांच्याशी हुज्जत घालत वादावादी करत युवकांनी कोयत्याने व दगडाने हल्ला करण्याची घटना या दरम्यान घडली आहे। दरम्यान ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। बेकरीचे मालक अनिकेत जाधव यांनी सातपूर पोलिसांत रितसर तक्रार दिली आहे। शिवाजीनगर परिसरातील 6 संशयित आरोपी बेकरी कोयता हल्ल्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे। आरोपी शुभम अरुण पवार वय वर्ष 21 राहणार ध्रुवनगर, हेमंत अरुण गाडेकर वय वर्ष 21 राहणार शिवाजीनगर, मुकेश दिलीप कुंभार वय वर्ष 21 राहणार श्रमिकनगर, सागर सुरेश गायकवाड वय वर्ष 19 राहणार शिवाजीनगर, नयन विठ्ठल गावडे श्रमिकनगर, पंकज उर्फ विक्की कैलास श्री सागर श्रमिकनगर वय 28 या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। सायंकाळी 6:30 दरम्यान त्यांची कार्बन नाका शिवाजीनगर परिसरात धिंड काढण्यात आली। याबद्दल अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी बोलताना दिली। काल दहशत करणारे हेच ते 6 आरोपी अभिषेक बेकरीमध्ये केक घेण्याच्या वादावरनं याने कोयता काढला होता आणि इतरांनी मारहाण केली होती। तर हे जे यांचे दहशत चाललेले आहे याच ठिकाणी आम्ही या आणलेलं आहे। जे काय सध्या नाशिकमध्ये वातावरण चालू आहे, छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कोयत्यासारखे हत्यार घेऊन किंवा इतर हत्यारे घेऊन दहशत निर्माण केली जाते, नागरिकांना विनंती आहे की कुठल्याही दहशतीला घाबरू नये। माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार विविध पथके, क्राईम ब्रांच, पोलिसांचे पथके, पोलीस स्टाफ सगळे सक्रिय आहेत आणि आता जसंच तसं त्यांना उत्तर देण्यात येईल। त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत केले का सर, कोयता वगैरे? कोयता हस्तगत करण्यात आलेला आहे, दगड जेव्हा मारलेला आहे तोही हस्तगत करण्यात आलेला आहे आणि यांना घाबरून जायचं काही कारण नाही। नागरिकांना सांगतो हे छोटे मोठे झाले गुन्हेगार आहेत, यांना ठीक करायला काही वेळ लागणार नाही। कोणाला काही असेल ताबडतोब 112 कॉल करायचे, कुठेही असे काय असेल गँग वगैरे याच्यात काही हवा नाही, यांना 2 मिनिटात वेळ लागणार नाही ठीक करायला। सर यांनी कोयता वगैरे कुठून बनवलं होतं, काही निष्पन्न झालं आहे काही कोणाला? परत त्यांचं सर्च वगैरे चालू होणार आहे, तपासाचा भाग आहे, ते सगळं निष्पन्न होईल। परंतु पोलीस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावं, कुठलाही गँगवार असेल कोणीही गुन्हेगार असेल हे सगळे गांडू असतात, हे पळून जातात लगेच, काही कुठेतरी सुप हल्ला करतात पळून जातात गुन्हेगार होतात, त्यांच्या तेवढं हिंमत नाही की पुढे येणार होतं हे सगळं। सर हे 6:30 आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, उद्या आम्ही कोर्टात त्यांना बोलतो। सर सकाळपासून अफवा होती का गोळीबार झाला त्या संदर्भात आपण काय सांगणार? चुकीची माहिती आहे, काल रात्री 12 मी स्वतः इथं होतो, त्याचा मालक जे आहे पत्रकारांनाही विनंती की पूर्ण खात्री करूनच कुठलीही बातमी टाकायची आहे। हे जे मालक आहेत फायरिंग झाली होती का? फायरिंगचा काही संबंध नाही, मी स्वतः 12 होतो, यांना विचारलेलं आहे कोयताच्याबद्दल जे सांगितलं ते कोयता आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि स्वतः मालक एवढा मजबूत आहे, यांच्यापैकी एकाला पकडते झालं उद्धार नाही कोणी काही कोणाला घाबरायचं कारण नाही। त्या व्हिडिओमध्ये असा गोळीबाराचा आवाज होत आहे, या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ करीत आहे। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्रप्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।